प्रत्येकी चार षटकांचा हा सुद्धा सामना असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो हॅलो चेक हॅलो तर सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. जगदीश इलेवन आमने संघाकडनं करण आणि उमेश. आणि षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज निलेश मागे. एक मिडविकेटला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय, तर एक डीप लॉन्ग वनकडे आपण खेळाडू पाहतोय कॅप्टन आकाश. आणि त्यानंतर आपण पाहतो की या सर्व क्षेत्रक्षक 38 सर्कलमध्ये एष्ट्याच्या पाठीमागे उमेश मागे. या संघाचे स्पॉन्सर सुद्धा आहेत. ओर द विकेटने आपल्या षटकात सुरुवात करतोय निलेश. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि डाबा एष्ट्याच्या बाहेर पाहिला आपल्याला. पंचांचा व्हाईटचा इशारा आणि 1+1 येस. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये मात्र निघून जातो. या ग्राम पंचायत आमने आमने वाड्याचे डासिंग सदस्य सन्माननीय सुभाष शेठ जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुरेख इथे माझा ड्राय पाहायला मिळतो. या अतिशय जमिनीला गुदगुल्या करत लॉंग वनच्या दिशेने आकाश मागेकडनं चूक पाहायला मिळतो. त्या ठिकाणी थोडीशी खंबलिंग झाली आणि मात्र पाहता पाहता फलंदाजाने दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सुरेन शेठ दलवी यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांना सुद्धा आपण कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये इन एक्शन मध्ये पाहू शकाल. परंतु या ठिकाणी स्लॉग जबरदस्त हेडिंग चेंडू मात्र फ्लाय झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो. या हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी आणि चांगली सुरुवात जगदीश इलेवन आमने संघाची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव पाहायला मिळाली. त्यानंतर या चेंडूवर मात्र कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं आणि मात्र चेंडूला फेकून दिला सीमेरीच्या पलीकडे. सहा धावांसाठी पहिला बिगीट पाहिला आपण. जगदीश इलेवन आमने संघाच्या डावामध्ये षटकार. हा चेंडू सुद्धा फुलटॉस खराब आहे आणि मात्र हा चेंडू सुद्धा निघून जाईल. तीच दिशा तोच रिझल्ट आणि तोच फटका. बॅक टू बॅक बिगीट षटकार. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन निलेश मागेकडनं. कारण फ्रंटलाईन गोलंदाज आहे चेरोबा वाचने 20 संघाचा आपण विचार केला तर कारण एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. परंतु या ठिकाणी कुठेतरी लेन चुकीची आपण पाहतोय. कदाचित सरावाचा सुद्धा थोडासा अभाव असावा. त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी चुकीची लेन चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील. यस मॅच बॉल आलेला आहे. दमदार सुरुवात नाणेफेकी इथे मात्र गमावली जगदीश स्फोट आमने संघाने. परंतु सुरुवात दमदार पाहायला मिळते फलंदाजी करत असताना. दोन बिगिट पाहिले आपण आणि एकूण 15 धावा स्कोर कार्डवर. 16 धावा 15 धावांवर खेळतोय करण. इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला. थोडस धडपण पाहायला मिळतो. या चेंडूचा पाठलाग सुद्धा केला होता परंतु चेंडू उजवी इष्टी सोडून मात्र निघून जातो इष्टांच्या पाठीमागे. पंचांच्या व्हाईटचा इशारा. थोडस फ्लाइट केलं चेंडूला आणि त्यानंतर चेंज ऑफ पेस थोडासा स्लोअर गतीचा चेंडू इथे मात्र हाताला आली. ती लेंथ मात्र ठिकाणी करणला ओळखता आली नाही आणि चेंडू सरळ जाऊन इष्टांवर आदळतो. या आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जगदीश इलेवन आपण संघाला पाहतोय. आपण करण बॅक टू द डगआउट. चांगली इनिंग इथे मात्र पेश केली करणने. कारण आपल्या डावामध्ये दोन षटकार त्याच्या बॅटमधून पहिले एक दुहेरी धाव सुद्धा पहिली आपल्या संघाला 14 धावांचं त्याने मात्र या ठिकाणी बहुमूल्य योगदान दिलं. ज्यावेळी 3 ते 4 षटकांचे सामने असतात त्यावेळी एखाद्या फलंदाजाने 15-20 धावा जरी जोडल्या तर ते आपण इनिंग चांगली म्हणू शकतो. या आणि तशाच प्रकारची खेळी इथे मात्र सादर केली करणने. नवीन फलंदाज पाहू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये येतो. शुभम आणि उमेश असे हे दोन फलंदाज. आतापर्यंत उमेशला संधी मिळाली नाही कारण पहिल्या षटकातच खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो.
यानंतर आपण माऊलीसपूर आमने आणि जानूसपूर इताडे बिग मॅच मॅच ऑफ द आफ्टरनून म्हटलं तर हरकत नाही. बिग फाईट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हा चेंडू सुद्धा मात्र अटेने फ्लॅटेड पाहायला मिळतोय. चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली, चांगला कमबॅक पाहायला मिळाला निलेश मागेकडनं, कारण एक दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. अनेक वर्षापासून क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या वाशिरा गाभासाठी चांगला खेळ त्यांनी केलेला आहे आणि आता मात्र त्याच्याकडनं चांगला सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. इथे मात्र सरळ बॅटर लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका तर खूपच छान होता परंतु शेवटच्या चेंडूवर ते मात्र एकने सिंगल धाव पाहायला मिळाली आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती आपण पाहतोया. एक गडी बाद 18 धावा. चांगली सुरुवात जगदीश इलेव्हन आमने संघाची पाहायला मिळते. खास करून खरणने चांगली पायाभरणी इथे मात्र उभी केली. पायाभरणी ज्यावेळी मजबूत असेल त्यावेळी तुम्ही त्या पायाभरणीवर कितीही मोठी उंच इमारत बांधू शकता आणि आता ते कार्य आता उमेश आणि शुभमला मात्र किंवा येणाऱ्या नवीन फलंदाजांना मात्र करावं लागेल. परंतु झिरोबासपूर वाशिरा 20 संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली बॉलिंग अटॅक आहे. आपण पाहू शकतो वैभव मागे चांगली गोलंदाजी करू शकतोय. त्यानंतर परेश हा सुद्धा आता एक होतकरू खेळाडू आहे या संघामध्ये. त्यानंतर अरविंद मागेकडे सुद्धा मात्र चांगला टॅलेंट आहे. उमेश एक अनुभवी खेळाडू आहे. म्हणजे चांगला संघ जी इथे मात्र झिरोबासपूर बी वाशिरा संघाने मात्र बांधणी केलेली आहे. तर फक्त 20 मिनटं आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वाशिरा संघ तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरा षटकाला मात्र गोलंदाज परेश हा सुरुवात करेल. भरपूर लॉंग रनअप आहे. अर्ध विकेटने आपल्या षटकाला इथे मात्र सुरुवात करत असताना पहिला चेंडू अतिशय सुरेख, कुठल्या प्रकारे चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाही. डॉट चेंडू डार्ट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय आणि मात्र या निर्धाव चेंडू मात्र पूर्णपणे कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी गोलंदाज परेश वाढवू शकतोय. इथे मात्र ओव्हरपेस चेंडू जबरदस्त प्रहार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आकाश मागे आहेत लॉन्ग ऑनच्या दिशेने परंतु फास्टच राहतील कारण चेंडू मात्र त्याच्या डोक्यावर प्लाय झालाय आणि हा येतोय पंचांचा इशारा षटकार. आपण जर पाहिले तर किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना पारदी महेंद्राने मात्र जबरदस्त फटकेबाजी केली आणि त्याच्याकडनंच आता मात्र या ठिकाणी आयोजनाला आणि या चोरोबासपोर्ट वाशिरा 20 संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर धन्यवाद महेंद्र पारदी, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. उमेश सलामीला आले आतापर्यंत पाहिलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात पाहायला मिळते परंतु त्याला अजूनही एका चेंडूचा मात्र सामना करण्याची संधी मिळाली नाही. परंतु या ठिकाणी संधी मिळाली ती म्हणजे फलंदाज शुभमला आणि त्या संधीचं मात्र सोनं करत असताना धावसंख्या पाहू शकता आपण पुढे जात असताना 24 या आकड्यावर. वेल कमी घ्या प्लीज परेश, खेळ सुरू ठेवायचंय. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय गोलंदाज. हा चेंडू खराब आहे. भीमर कदाचित संघाला सुद्धा बीमार करू शकतो. या बीमार पंचाचा इशारा आणि नो बॉल आपण पाहतोय. या अवंतर धावी ते मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि या पुढचा मात्र चेंडू फ्री हिट असणार आहे. थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता परेशने, कदाचित या ठिकाणी थोडस फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त उंची चेंडूला प्राप्त झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी चुकीचा चेंडू पाहिला. आपण फ्री हिट चेंडू आहे परंतु चेंडू हा बेत डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु या ठिकाणी चुकीचा अनुमान, शत्रक्षक सीमेरेषेच्या बाहेर आणि त्याच्यासोबत चेंडू सुद्धा सीमेरेषेच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार. आमच्या योगे दादानी चषक ठेवलाय उप सरपंच या नावानं.
चांगला फटका पाहिला आपण फ्री चेंडूवर स्ट्राइकवर ड्राइव्ह इथे मात्र पहा हलक्या तरी मात्र चेंडू पुश करतो या दिशा दिली जाते कव्हर पॉइंट दिशेने डीपवर खेळाडू येईल उठलेल फेक करेल तत्पूर्वी मात्र दोन धावा इथे या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली. खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतो या आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना जगदीश इलेव्हन आमने संघाची एक गडी बाद 31 धावा. जबरदस्त या ठिकाणी गुणलेखिकाची भूमिका पार पाडत असताना आमचे लोकल बॉय दिनेश पाटील अगदी आपल्या बोटाची जादू इथे मात्र ठिकाणी सजवताना पाहतोय आपण स्कोर कार्डवर. परेश पुनदा ओरपी चेंडू मात्र ठिकाणी इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय परंतु इष्टक ओव्हरला मात्र ठिकाणी खेळाडू सज्ज आहे. वेलकम विकी केने क्रिकेटचं कट्टर समर्थक आपलं हार्दिक स्वागत करतो या उपसरपंच चषक 2020-21 मध्ये एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. दरम्यान या ठिकाणी आमनेपाडाचे सन्माननीय गुरुनाथजी केणे आमने गावचे समाजसेवक आणि त्यांचे समवेत सन्माननीय नामदेवजी पाटील आमनेवाडा गावचे उद्योजक आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दुसरा षटक आता खेळ अजूनही प्रगती पथावर आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जगदीश इलेव्हन आमने संघ पाहायला मिळतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा एक धावित मात्र सहजपणे पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा सुद्धा पूर्ण 2+1. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. चला शत्रक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. चला शत्रक्षण लावायचं आहे प्लीज निलेश रिव्ह्यू फक्त तुम्हाला बीमरसाठी आणि कुशल मोमेंट जर धावचित असेल तर त्यावेळीच तुम्हाला रिव्ह्यू मिळेल आणि तिसऱ्या पंचांकडे तुम्ही त्यावेळीच मागणी करू शकता. त्यानंतर कुठल्याही निर्णयाबद्दल तुम्हाला तिसऱ्या पंचांची सुविधा इथे मात्र उपलब्ध नाही आहे. आणि दोन्ही पंच आपण जर पाहिले तर BC4 एक नामांकित पंच आहेत पंच राजेंद्र पाटील आणि पंच अब्दुल्ले सर. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आमने गावचे समाजसेवक पोलीस पाटील प्रकाशजी दलवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 2+1 एकूण 3 धाबा इथे मात्र बोनच्या रूपाने पाहायला मिळाला आणि या 3 धाबेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाईल एक गडी बाद. पस्तीस आणि या पुढील चेंडू पंच फ्रीट आहे का? यस फ्रीट चेंडू. चला खेळ सुरू करा प्लीज निलेश प्लीज कॉपरेट. पस्तीस धावा स्कोर कार्डवर. दुसरा षटक अजूनही मात्र आपण मार्गस्थ आहे आणि मात्र हा चेंडू फ्रीट असेल. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय आणि फ्रीट चेंडूचा मात्र सामना करेल सलामीवीर फलंदाज उमेश. स्वतः संघनायक सुद्धा आहे आणि पव्या संघनायका साजिशी इथे मात्र या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते का? पंच राजेंद्र पाटील आपण आपली जागा इथे मात्र या ठिकाणी पूर्ण करायची पक्की करायची आहे. प्लीज खेळ सुरू ठेवायचा आहे कारण आज आम्हाला 10 सामने कव्हर करायचे आहेत. प्लीज कारण आज एक सेमीफायनलची मॅच सुद्धा सायंकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. परेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. परेश इथे मात्र चेंडू हात आलेले फ्रीट चेंडू आहे आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त पाहायला मिळतो. अंतर कमी फ्रीट चेंडू आहे झेल घेण्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर फलंदाजाने तब्बल दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या.
धावसंख्या दोन षटकांच्या समाप्तीने आता मात्र पुढे जात असताना पाहतोय आपण एक गडी बाद सध्या धावा भरपूर धावा या ठिकाणी मात्र खर्च केल्या. प्रथमतः निलेशने पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर परेशने तब्बल 19 धावा या ठिकाणी खर्च केल्या. तब्बल दोन नो बॉल चेंडू आपण पाहिले या ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच माऊली स्पोर्ट आमणे विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे. एका बाजूला पाहू शकाल आपण दैवत वेलेकर विशाल परटोले आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सागर फुलोरे त्याचप्रमाणे सत्यम दलवी. एक जबरदस्त कडवी लढत मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळू शकेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. बाद होणारा फलंदाज पहिला आपण करण ज्याने 14 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर उमेशने दोन चेंडूला सामोरे गेले, 4 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या. त्यानंतर शुभमना एक चौकार इथे मात्र पेश केला, एक षटकार त्याने पेश केला. तब्बल 8 धावा 8 चेंडूचा त्याने सामना केला आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या षटकालासाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल आकाश मागे. पहिला चेंडू स्फेअर पाहायला मिळतोय, उजवीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंथाचा वाईटचा इशारा. लेंथ पाहिली तर खूपच छान होती परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची निवडली गोलंदाज आकाशने. स्फेअर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतो. या 38 लॉस ऑफ 1 विकेट जगदीश 11 आमने. काय दमदार सुरुवात पाहायला मिळते या मॅचमध्ये. कमबॅक करावं लागेल कॅप्टन आकाशला. फुलटा चेंडू आहे, सरळ बॅटर लॉप करतो. टायमिंग खूपच छान झालंय परंतु अंतर थोडस कमी पडलं आणि त्याच मुलाबाबत एक लॉंग ऑफला कोणत्याही प्रकारे चूक केली नाही आणि लागतोय जगदीश 11 आमने या संघाला दुसरा धक्का फलंदाज बाद. मात्र या ठिकाणी संपर्क मात्र बरोबर करता आला नाही, टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही आणि त्याचमुळे पाहतो की डीपमध्ये लॉंग ऑफला कुठल्याही प्रकारची मात्र चुकी पाहायला मिळाली नाही. बाद होण्यापूर्वी पाहिले तर आपल्या संघाला त्यांनी 14 धावांचं योगदान दिलं. म्हणजे दोन फलंदाज इथे मात्र माघारी परतले, दोन्ही फलंदाजांनी 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. दरम्यान इथे या ठिकाणी हाय अँड हँडसम बॉय विजय काकडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते. नवदीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. इनिट नंबर 4 पारस आकाश. पुन्हा एकदा इथे मात्र जबरदस्त हिटिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, मॅसिव्ह षटकार. जबरदस्त या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळतीय. ह्या ठिकाणी चेंडू खाली राहतोय. थोडस दुविधा मनामध्ये फलंदाज उमेश होते आणि मात्र चेंडू जाऊन इष्टांवर स्पर्श होतोय. तिसरा धक्का या ठिकाणी लागत असताना आमने संघाला फलंदाज बाद.
या ठिकाणी वार आणि पलटवार असा खेळ पाहायला मिळतोय. कधी झुकतो या आमच्या संघाच्या बाजूने तर कधी झुकतो या वाशिरा संघाच्या बाजूने. कारण या अगोदर उमेशने एक सुंदरपैकी षटकार येथे मात्र टोलवला, परंतु त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवर मात्र आकाशने उमेशला माघारी धाडलं. हेच तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये क्रेज का आहे एवढं याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळतं की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात आहे तोपर्यंत कधी काय घडेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीत. थोडासा चेंडूचा पाठला केला या ठिकाणी फलंदाज मुरलीधर होते त्या ठिकाणी, आणि चेंडू मात्र पाहिला तर डिक्लेअर झोनमध्ये सुद्धा जातो या. पण त्यांचा व्हाईटचा इशारा 1+1. आपण तर धावा भरपूर खर्च केला या इनिंगमध्ये. आपण जर चोरबा स्पर्वाचे बी संघाचा विचार केला तर 9 धावा एकंदरीत अभांतरच्या रूपाने या ठिकाणी खर्च केल्या. इथे मात्र लोअर फुटा चेंडू मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज दम फॉलो तोरोमध्ये चेंडू अडवतोय. अंडरम थ्रो सुद्धा पाहायला मिळाला, परंतु चेंडूवर पहिले तर निशाणा मात्र एष्टांवर साधता आला नाही. आणि त्याचमुळे पाहतो की एक चोटी धाव या ठिकाणी पूर्ण केली. तर दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतोय की नाणेफेकीसाठी आपण या. जानू स्पोर्ट इताडे संघाचा कर्णधार आणि मावली स्पोर्ट आमने संघाचा संघनायक. मावली स्पोर्ट आमने संघ पाहिला तर पूर्णपणे बाल्कनीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. होम ग्राउंड आहे, फुल क्राऊड त्या संघासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण एक नामवंत संघ या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र ठिकाणी डाबेष्टी सोडून चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा पंताच्या दुनियात समांतर पाहायला मिळतात. व्हाईटचा इशारा आणि 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेला. ही 11वी धाव बोनसच्या रूपाने खर्च केली आहे, म्हणजे जवळपास लगभग एका षटकाच्या धावा या ठिकाणी मात्र आपण जर पाहिल्या तर बोनसच्या रूपाने इथे मात्र बहाल केल्या. कारण क्रिकेटचा जर खेळ पाहिला तर प्रत्येक धावी फार इम्पॉर्टंट असते, परंतु या ठिकाणी या चुकांवर कुठेतरी सुधारणा करावी लागेल. परंतु त्यानंतर या ठिकाणी परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी आणि यॉर्कर पासून मात्र फलंदाज वाचू शकला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. एष्ट्यांना स्पर्श होतोय आणि हा लागतोय आमने संघाला 4th धक्का. फलंदाज बाद या षटकाचा जर आपण जर विश्लेषण केलं तर आतापर्यंत 3 स्वेर चेंडू हाताली परेशने आकाशने, परंतु 3 विकेट सुद्धा त्यांनी मात्र बहुमूल्य या ठिकाणी प्राप्त केले. ही एक चांगली उपलब्धी मित्र म्हणे ना कॅप्टन आकाशसाठी. नवीन फलंदाज अविनाश आणि मुरलीधर हे 2 फलंदाज आता पत्र खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा त्या लोअर फुटला चेंडू ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र बरोबर टायमिंग साधता आला नाही. छत्रशी जाऊन चेंडूला फील्ड करेल, तत्पुरती मात्र शेवटच्या चेंडूवर एकच धाव इथे मात्र घेण्याची संधी फलंदाजावर उपलब्ध झाली. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावांचा टप्पा सुद्धा मात्र या ठिकाणी जगदीश 11 आमने संघाने मात्र पूर्ण केला. आणि 50 धावांचा आकडा कानापर्यंत ऐकल्यानंतर पाहू शकता आपण खेळाडू कक्षामध्ये थोडंसं या ठिकाणी आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. परंतु 12 जे आमचे आहेत ते जगदीश 11 आमने संघाचे ते अजूनही कुठेतरी चिंतित आहेत की त्यांना अजूनही धावा हवे आहेत. घाबरू नका, अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. 4 षटकांची ही मॅच आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या मान्यवरांचं विद्यमान उपसरपंच योगेशदादा जाधव यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. तर या ढाबातील शेवटचं षटक आणि गोलंदाज मात्र ठिकाणी गोलंदाज हात आलेलं अक्षय या लॉंग रन अपच्या सायने उरतो. विकेटने मात्र ठिकाणी आपल्या षटक सुरुवात करतोय. खूपच छान बॉलिंग ऍक्शन आहे अक्षयचा. आपण जर विचार केला तर पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला. उमेश मागे होते त्या ठिकाणी, चेंडूला पुढे पकडला, चांगली फेकी गेली आणि मात्र एक धाव इथे मात्र कम्प्लीट केली. संघाचे सर्वे सर्वा सुद्धा आहेत. न्यू हंगामा आणि न्यू स्पॉन्सर उमेश मागे त्यांच्या या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा.
51 51 धावा स्कोर कार्ड वर जबरदस्त प्रहार चेंडू आउट ऑफ द पार्क बिग इट लॉन्ग ऑन सीमेर से बाहर सहा धावांसाठी षटकार काय टायमिंग येते मात्र पाहायला मिळाली गणेश पाटील आपण जुना चेंडू द्यायचा आहे आतापर्यंत या इनिंगचा आपण जर विचार केला तर एकंदरीने 5 षटकार येते मात्र फलंदाजाने पेश केले आणि एक चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे जवळपास चौकार आणि षटकाराने तब्बल 34 धावा आपल्याला या इनिंग्स मध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर सिंगल डबल आणि त्यापैकी 11 धावा अभांतर म्हणजे सिंगल डबल कमी घेतल्या गेल्या अभांतर आणि चौकार षटकारामध्ये इथे मात्र धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत इथे मात्र चेंडू खाली राहतोय हे खेळपट्टीचं रंग अशाच प्रकारे आपल्याला दरवर्षी प्रमाणे पाहायला मिळतोय पंचांचा लेग बायचा बायचा इशारा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो एका धावेसाठी ही 12वी अभंतर धाव एक डझन आकडा संख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत बोनसच्या रूपाने आणि धावसंख्या एकूण सांगिक पाहिली जगदीश इलेव्हन आमने संघाची तर 58 धावा स्कोर कार्डवर अक्षय पुन्हा एकदा और पी चेंडू लीडिंग एज पण तो चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी ज्या वेळी जय भुलेना तामनेपाडा संघाने पहिला सामना जिंकला तिथून मात्र त्यांचे थोडेसे चेहरे थोडेसे खुललेले पाहायला मिळत आहेत खास करून निलेश यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्मित असे सुद्धा पाहायला मिळतोय काय जबरदस्त कामगिरी या संघाने मॉर्निंग सेशनला मात्र केली त्यानंतर काय इष्टरक्षण पाहिलं आपण दिनेश पाटील होते इष्टांच्या पाठीमागे अक्षय पुन्हा एकदा इथे मात्र ठिकाणी खेळायचं तो आडव्या पट्ट्याने पडतो चेंडू निघून जातो लॉंग आउटच्या दिशेने अरविंद मागे त्या ठिकाणी संधी होती धावचित करण्याची आणि यस जबरदस्त या ठिकाणी कनेक्शन केलं गोलंदाज अक्षयने आणि मात्र योग्य त्या वेळी एष्टा उद्ध्वस्त केल्या आणि आता मात्र फलंदाज या ठिकाणी अविनाशला मात्र माघारी जावं लागेल बाद होतो पडदा भरली गो मानाची या गो क्रिकेट या खेळाची या गो क्रिकेट या खेळाची या गो क्रिकेट या खेळाची कुठेतरी घाई केली अविनाशने आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र मुरलीधरने मात्र नाकार दिला धाबेसाठी आणि त्याचमुळे मात्र फलंदाज धावचितच्या स्वरूपात मात्र बाद झाला आता मात्र फुलटॉस आणि मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह परंतु डीपमध्ये खेळाडू आपण पाहतोय चांगली फेकी सिंगलच धाव या फटक्यामागे पाहायला मिळेल आणि अशा रीतीने पहिल्या डापाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः जगदीश इलेव्हन आमने संघाने फलंदाजी केली आणि फलंदाजी करत असताना एकूण धावा जोडलेल्या आहेत 4 षटकांमध्ये 61 आणि हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र भरपूर मेहनत करावी लागेल ती म्हणजे चेरोबासपूर वाशिरा संघाला कारण 62 धावांचं टार्गेट आहे त्याच्या डोळ्यासमोर आणि या स्पर्धेतील सर्वाधिक सांघिक धावसंख्या सुद्धा या ठिकाणी जगदीश इलेव्हन आमने संघाने उभारलेली आहे आणि या सर्वाधिक धावसंख्येचा मात्र पाठलाग कचेरीतीने होईल तत्पुरते आपण जाऊया पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याच्या नाणेफेकीकडे संघ आहेत माऊली स्पोर्ट आमने विरुद्ध जानू स्पोर्ट इताडे आमने संघाचे संगणक या ठिकाणी आलेले आहेत तर इताडे संघाचे कर्णधाराला शेवटचं आणि हा लास्ट ऑफिशियल कॉल जर सामना सुरू झाला आपला संगणक येथे उपस्थित झाला नाही तर मात्र तुमच्या संघाला पॅनल्टी दिली जाईल कारण कालसुद्धा आम्ही सांगोडे संघाला पॅनल्टी दिली होती आणि त्या पॅनल्टीच्या आधारावर तो संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला तर प्लीज प्रत्येक संघाला विनंती करतो की वेळेसंदर्भात तुम्ही सहकार्य करा कारण आज आम्हाला सायंकाळच्या सत्रामध्ये सेमी फायनलची मॅचसुद्धा खेळवायची आहे जो आमचा व्ही आय पी गेट आहे त्या ठिकाणी टू व्हीलर्स कोणी पार्क केलेली आहे प्लीज तिथून आपण काढायची आहे यस अनिकेत बारशी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे त्या ठिकाणी पार्किंग करण्यासाठी जागा नाही ती तर इताडे संघ लास्ट अँड शेवटचा ऑफिशियल कॉल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे
तर टार्गेट खूप मोठं आहे, 62 धावांचं टार्गेट असणार आहे चेरोबासपूर वाचिरे 20 संघासमोर, आणि या धावांचा पाटला कशा रीतीने केला जाईल किंवा या धावांचं संरक्षण कशा रीतीने केला जाईल, तर आपण मित्रांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा उपसरपंच चषक 2021 आणि आपण ऐकत राहा यानंतर या पुढच्या इनिंगचं धावतो वर्णन माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर अमर राऊत यांच्या स्वमधुर वाणीतून. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश सर. वळतोय आपण मॅचकडे. 24 चेंडू आणि 62 धावांचं एक मोठं भलमोठं आव्हान. या स्पर्धेतला सर्वाधिक धावा उभारण्याचा मान जगदीश इलेव्हन आमने संघाला जातोय. यावेळेला मात्र कट पाहायला मिळाली थर्ड मॅनच्या रिझनमध्ये, परंतु घोषित क्षेत्रात डिक्लेअरच्या रूपानं खातं उघडलं जाईल. एन के स्पोर्ट्स खांडवळ संघ आणि भावे स्पोर्ट्स किरवली संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी माफ करा, आपण दोन्ही संघांच्या संघनायकांनी आणि संघ व्यवस्थापकांनी कमिटीशी संपर्क साधायचा आहे. एन के स्पोर्ट्स खांडवळ आणि भावेश इलेव्हन किरवली. वेळेला पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाऊन स्थिरवलाय पॉईंटच्या सरळ हातामध्ये. पहिला झटका बसतोय तो या वेळेला चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी बी संघाला. सारे खेळाडू खेळतन भारी क्रिकेटच्या मैदानान. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर आमने गावचे पोलीस पंडित सन्मानीय प्रकाशजी दलवी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण या ठिकाणी थोडक्यात नाणेफेकी करणार आहोत दोन्ही संघांमध्ये. वेलकम जानुस्फोट इताडे संघाचे कॅप्टन आलेले आहेत, त्याचप्रमाणे सत्यम दलवी आहेत आमच्या समवेत. मावली स्फोट आमने संघाचे कर्णधार आणि आमने गावचेच पोलीस पाटील प्रकाशजी दलवी आणि सन्मानीय गुरुनाथजी केणे या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नाणं आहे एका बाजूला उपसरपंच चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला आहे जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा. तर आमने संघाचे कर्णधार कॉल देत आहेत. उपसरपंच चषकाची मागणी केलेली आहे आणि तेच आलेलं आहे, क्या बात आहे. तर फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीने शीतपेय आहे आपण विनिंग संघाच्या कर्णधाराला आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. आज कुछ तुफानी करते मान्यवरांचा आभार. विनंती असेल की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि सत्यम सामना सुरू असल्या कारणाने मी ओपिनियन तुमची घेणार नाही, तुम्हाला फक्त निर्णय तुमचा आम्हाला कळवायचा आहे. ओके, तर मावली स्फोट आमने वन द टॉस अँड इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अगेन्स्ट जानू स्फोट इताडे. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश सर. 24 चेंडू आणि तब्बल 62 धावांच्या वनाचा पाठलाग करत असताना काही निराशाजनक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे बी, कारण की एक गडी गमावला त्यानंतर एक चौकाराही त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातला मात्र आता पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी प्रथम फलंदाजी करताना जगदीश इलेव्हन आमने संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. लाकुटप्याचा चेंडू, मात्र चेंडूवरची जी नजर होती ती कुठेतरी लूज होताना, कॉन्सन्ट्रेशन लूज होताना आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर बॉलिंग आपल्याला मुरलीधरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 62 धावा तुमच्याकडे डिफेंड करायला आहेत, समोरच्या फलंदाजांना जेरबंद करणं हे एकमेव लक्ष तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून खेळ करायचा आहे.
या वेळेला चेंडू पडल्यानंतर थोडीशी अनपेक्षित उसळी घेतोय, फलंदाजाच्या रडार पासून चेंडू दूर राहतोय आणि त्याचा परिपाक चेंडू जाऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे बी या संघाची धावसंख्या होतीये ती बिनबाद माफ करा 1-6 धावा. आता मात्र समीकरण काहीसं कठीण होईल, कारण की पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करायच्या होत्या त्या वाशेरे बी या संघाला, जेणेकरून आपण 62 धावांचा पाठलाग करतोय, एवढं मोठं धावांचा डोंगर आपल्याला सर करायचा आहे. आणि अशा वेळेला आपल्याला पहिल्या चेंडूपासून आक्रमक सुरुवात हे एकमेव तंत्र वापरून समोरच्या गोलंदाजांना नामोहरम करणं गरजेचं होतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही तंत्रशुद्धी फलंदाजी करत असता आणि त्या तंत्रशुद्धी फलंदाजी करत असताना समोरचं टार्गेट जर तुम्ही विसरून संतगतीचा खेळ सुरू करत असाल तर तुम्ही समोरच्या गोलंदाजांना मग मात्र नामी संधी देताय तुमच्यावर हावी होण्याची आणि तुमच्यावर वर्चस्व गाजवायची. आणि अशा वेळेला जो विजयाच्या उन्मादानं खऱ्या अर्थानं धुंदीत असतो ते संघ, तो खेळाडू, तो संघ आणि ते खेळाडू मात्र या तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या संधी ते वाया दौडत नाहीत, व्यर्थ घालवत नाहीत आणि त्याचा पुरेपूर वापर करत असतात. यावेळेस वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येईल जानू स्पोर्ट इताडे आणि माऊली स्पोर्ट आमने. दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचंय. माऊली स्पोर्ट आमने आणि जानू स्पोर्ट इताडे दोन्ही संघांच्या संघनायकांनी त्वरित कॉमेंटरी बॉक्स जवळ यायचंय. धन्यवाद. उमेशनं सुरुवात केली. यावेळेला मात्र लाईन चुकलेली, दिशा भरकटलेली आणि बोनस स्वरूपात ही मला वाटतं अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या आठवते दिनेश सर. या एकेका धावानं, या जाणाऱ्या सिंगल्सनं मला असं वाटतं की जगदीश इलेवन आमने या संघाला जगदीश इलेवन आमने संघाला या सिंगलचा एक एक धावांचा काहीही फरक पडणार नाहीये. फरक पडणार आहे तो मात्र चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे बी या संघाला, कारण आता या डावातले तब्बल 8 चेंडू झालेत आणि या 8 चेंडूवर केवळ 9 धावा मिळवण्यात आतापर्यंत यश आलंय ते वाशेरे बी या संघाला. 62 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना तुम्हाला अग्रेसिव्ह मोडवरच आपला पाय ठेवायचा होता, ते बटन क्लिक करायचं होतं आणि मग समोर तुटून पडायचं होतं, हल्ला चढवायचा होता. यावेळेला बॅकेंडचा वापर करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज घेतली आहे, परंतु चेंडू निघून जाईल डिक्लेअर रूपात पुन्हा एकदा अवघ्या एका धावेसाठी. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 1-0-10 एकावर 0-10 धावा दुहेरी धावसंख्येच्या आकड्याला आता मात्र गवसणी घातली आहे. परंतु 62 धावांचं लक्ष आहे आपण कोणत्या प्रकारे खेळत आहोत. खेळताना मात्र या 62 धावा आपल्याला कुठपर्यंत तकलीफ देतील, त्रासदायक ठरतील, समोरचा गोलंदाज वारंवार आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण प्रयोग करतोय त्याचे जर प्रयोग तुम्हाला थांबवायचे असतील तर तुम्हाला गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडावं लागेल. यावेळेला पुन्हा अकोट टप्प्याचा चेंडू आणि त्याला टोलवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या चेंडूच्या मागे, परंतु चेंडू निघून जाईल 1D डिक्लेअर क्षेत्रात, घोषित क्षेत्रात आणि पुन्हा एकदा अवघ्या एका धावेनं पडेल भर. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या होईल 1-1-11 एकावर 1-11 धावा. अजूनही लक्ष खूप दूर आहे, अजूनही 51 धावा बाकी आहेत पाठलाग करायच्या. यावेळेला सुंदर बोलिंग आपल्याला पाहायला मिळते उमेशनं. जिथं मुरलीधरनं गेम सोडली होती, जिथं मुरलीधरनं संघाला, संघाच्या येणाऱ्या गोलंदाजांना एक वेगळा आदर्शवत पायंडा घालून दिला होता, तेच लय, तोच सूर पुन्हा एकदा उचलला गेलाय आणि त्यामध्ये सातत्य ठेवलंय ते गोलंदाज उमेश यानं. यावेळेला बॅकहँडचा वापर केला जातोय, संतगतीचा चेंडू अलॉंग द कार्पेट निघून जातो डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, एका धावेवर मानावं लागेल समाधान. आणि या वेळेला दोन षटकांच्या समाप्तीनंतर चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती 1-12 धावा. आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 25 धावा. दिनेश सर माफ करा, 12 चेंडू आणि 50 धावा, 25 ची सरासरी राखावी लागणार आहे. आणि या वेळेला मैदानाचा सध्याचा अंदाज जर आपण घेतला, मैदानाचा पुरेपूर अंदाज जर घेतला तर सध्याच्या घडीला या 25 ची सरासरी खूप कठीण वाटते, परंतु अशक्य ज्या गोष्टी आहेत ते शक्य करण्यात तर मजा असते.
तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. नुकतं ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, आमणेगावचे पोलीस पाटील सन्माननीय प्रकाशजी दलवी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आणि मी सन्मान करण्याची विनंती सन्माननीय शैलेश गुरुनाथ जाधव यांना विनंती आहे करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उपधर्मायची शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत आणि ते सुद्धा मात्र क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. या परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, प्रकाशजी दलवी साहेब त्या स्पर्धेमध्ये नेहमीच सहभाग होत असतात. त्यानंतर आमच्यामध्ये गुरुनाथजी केणे काका उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा शैलेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आमणेगावचे समाजसेवक आहेत गुरुनाथजी केणे, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मान्यवरांचा शुभ सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. ओमसाई आमणे लोणाद क्रिकेट असोसिएशनची सदस्य सन्माननीय अनंताजी केणे आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटर या परिसरातील, ज्याने सिटी क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल एक वेगळी छाप सोडली आहे. अनंत केणे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. शैलेश जाधव यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया, ज्यांनी आपल्या गावाचं नाव शिखरावर पोचवलं असं एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर मिस्टर लखन पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा शैलेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मिस्टर लखन पाटील यांना सन्मानित करतोय. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया, सन्माननीय नामदेवजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सन्माननीय नामदेवजी पाटील या स्पर्धेचा दुसरा दिवस एक खूपच छान फटका पाहायला मिळतो. अगदी आमच्या व्यासपीठावर सलामी देणारा हा षटकार आणि मान्यवरांची मांदी आली या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आज आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतोय. नामदेवजी पाटील आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. शैलेश पाट जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. अर्थात आमचे विद्यमान उपसरपंच योगेश दादा जाधव यांचे बंधू आहेत, बंधुराज आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. त्यानंतर सन्माननीय चंद्रकांत काकडे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. हरिभक्त परायण चंद्रकांत काकडे यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा शैलेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण काकांना सन्मानित करावं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडारसिकांचं मान्यवरांचं मी योगेश दादा जाधव आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ अमणेपाडा यांच्या वतीने उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स इथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अमर राऊत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या संघाला जवळपास 39 धावा. समीकरण काहीसं कठीण. या वेळेला जोरदार प्रहार केला जात आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. सुंदर प्रयत्न, निश्चित रूपात 2 धावा वाचवण्यात त्यांना यश आलंय आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल आता मात्र 2525 2/5 25 धावा आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील 8 चेंडू आणि जवळपास 37 धावांची गरज. 8 चेंडू आणि 37 धावा लक्ष काहीसं कठीण वाटतंय, परंतु जी फलंदाजी महत्वाची होती, गरजेची होती, तो आक्रमकपणा मात्र वाशिरे बी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला नाही. परिणामस्वरूपी आता मात्र पराभवाच्या दिशेनेही वाटचाल होते. तुर्तास तरी अवंतर स्वरूपात ही एक धाव भेट मिळते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. 2626 2/6 26 धावा यांवरून पोहोचेल ती आता 2727 2/7 27 धावा. या षटकातला पुढचा चेंडू शुभम याचा.
अवेला लो फुल टॉस सर बैट ने खेळलेला हा फटका आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल आता मात्र 2828 दोनावर 8 28 धावा मग जो आमचे स्कोरर मित्र हसन मरणे दिनेश सर आमच्याशी बातचीत करताना म्हणते की जो एक सकारात्मक ऊर्जा पाहायला हवी होती मिळाली पाहिजे होती समोरच्या संघामध्ये बॅटिंग करणाऱ्या चिरोबा संघात ती मात्र नाहीशी दिसली हा फलंदाज जीवतोड मेहनत करतोय आणि या वेळेला कोणत्याही प्रकारची धाव घेतली गेली नाही निर्धाव असेल हा चेंडू षटक इथं मात्र समाप्त होतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे बी या संघाची धावसंख्या 28 विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 34 धावा 6 चेंडू आणि 34 धावा म्हणजे जर आपण क्रिकेटच्या गणितामध्ये जर त्याचा हिशोब मांडला तर 5 षटकार आणि 1 चौकार हे एक विक्रमी खेळी साकार करावी लागणार आहे परंतु म्हणतात ना संकट आयुष्यात आली तर त्यांना न डगमगता न घाबरता न भीता ज्याला लढता येतं तोंड देता येतं त्याला खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये यशाच्या दिशेनं वाटचाल करता येते आणि दिनेश सर हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या लाल मातीत तुमचा आमचा जन्म झालाय शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला प्रेरणा दिली इथल्या असंख्य मावळ्यांनी मृत्यूलाही न भीता लढावं कसं जगावं कसं आणि मातीसाठी मरावं कसं याची एक प्रेरणा ही दिली तुर्तास मैदानाकडे वळूया आणि वळत असताना गोलंदाजाकडून एक स्वैर मारा होतोय दिशा भरकटली जाते एक धाव अतिरिक्त रूपात मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते 229 दोनावर 9 29 धावा समीकरण बदललं जाईल 6 चेंडू आणि 33 धावा खरं तर अशक्य नाही आहे 6 चेंडूमध्ये 37 6 चेंडूमध्ये 40 धावा चेस होताना आपण पाहिलेला त्यांचा पाठलाग यशस्वीरित्या होताना पाहिला फक्त तितक्या आत्मविश्वासानं भरलेली खेळी तुम्हाला करावी लागेल या वेळेला आखूड टप्प्याचा वापर केला गेला मात्र चेंडू अनपेक्षितरित्या एक्स्ट्रा बाउन्स घेऊन जातोय परिणामस्वरूपे बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि वन बाउन्सचा देखील पंचांचा इशारा येतोय समीकरण पुन्हा बदललं जाईल आता मात्र जिंकण्यासाठी चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे बी या संघाला आवश्यक असतील 6 चेंडू आणि 32 धावा गोलंदाज काय प्रयोग करण्याच्या नादात आहे का की आपल्याकडे धावा जास्त आहेत त्याने तोच प्रयत्न त्याच्याकडून दिसतोय परंतु हे प्रयोग महागात पडू नयेत या वेळेला वाईड इज लॉंग ऑफच्या दिशेनं खेळलेला फटका चेंडू निघून जाईल सीम अपार पहिल्या 2 अतिरिक्त 2 धावा आणि हा 4 जणू काही एका चेंडूमध्ये मिळालाय षटकार या 4 धावांनीशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली धावसंख्या 34 धावा आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 5 चेंडू आणि 28 धावा या फलंदाजांना थोड्याशा अशा पल्लवित केलेल्या आहेत या चेंडूवर दिसतील पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू खाली राहिलाय त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता पण 1D22 रूपात ही एक धाव मिळते या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल आणि समीकरण बदललं जाईल ते येईल आता मात्र 4 चेंडू 27 धावा 2 चेंडू झालेत अजूनही 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत 4 चेंडू आणि 27 धावा या षटकातला पुढचा चेंडू बॉलर उदेश याचा अप्रतिम फटका लॉंग द कार्पेट स्ट्रेट खेळलेला हा फटका आहे क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात धावा काढत नाहीये जी बातचीत आमची कॉमेंटर बॉक्स मध्ये मगापासून चालू होती की शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडू नका मित्रांनो कधी काय नशिबाचा कौल तुमच्या बाजूने येईल आणि मग तुम्ही ज्या आता चुका करत आहात त्याच्यावर पश्चातापाची वेळ येईल या सगळ्या गोष्टी असतात शेवटच्या क्षणापर्यंत फायटिंग स्पिरिट न खेळायचं असतं या वेळेला तोच स्पिरिट मात्र या फलंदाजाकडून पाहायला मिळतं चेंडून उंची गाठली आहे क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि खेळाडूला परतावं लागेल माघारी मातीसाठी कपड्याची एक नवी प्रेरणा दिली आणि तिथे त्यांनी शिकवलं की आयुष्यामध्ये कोणत्याही परिस्थितीला विपरीत स्थितीला सामोरं जात असताना आपल्याला लढता आलं पाहिजे न भीता न डगमगता न घाबरता आणि एका कवीनं किती सुंदररित्या लिहून ठेवलंय समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी
रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी। अवेला पुन्हा बॉलिंग मार्कवर उदय सज्ज होईल। या वेला प्रतिम बॉलिंग चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो वेगानं फलंदाजाला बेट करतोय निर्धावाचा चेंडू आणि या निर्धाव चेंडूने खऱ्या अर्थानं ग्रासलंय ते चेरोबा स्पोर्ट्स वाशरे संघाला, कारण 62 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला संघ आतापर्यंत 35 या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकलाय। जर तुम्हाला 62 सारखा एवढा धावांचा डोंगर सर करायचा होता तर तेवढी आक्रमकता तुमच्या फलंदाजीमध्ये दिसायला हवी होती। या वेळेला मात्र लाईन चुकली आहे, टप्पा थोडासा चुकलाय, त्याचा परिपाक अतिरिक्त स्वरूपात एक धाव आणि वन डी अशा एकूण दोन धावा 37 तीनावर 7 या षटकातला पुढचा चेंडू उद्देशियाचा। यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि दोनही क्षेत्ररक्षकांना छेदून भेदून चेंडू निघाला होता सफर करत सीमेची, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात अगदी दिमाखात अगदी शानदारपणे अगदी ऐटीत अगदी थाटात आणि माटात हा विजय साजरा केलाय तो जगदीश इलेवन आमने या संघाने आपल्या होम ग्राउंडवर। मनापासून अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील मनापासून कौतुक। सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारे आणि जय भूर्णनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा तथा ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा यांच्या आयोजनातून ही उभारली गेलेली स्पर्धा म्हणजेच उपसरपंच चषक सन 2021 पर्व पहिले आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो। आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय रमेशदादा पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी रमेशदादा पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हावं। त्याचबरोबर आमच्याचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय संतोषजी जोशी सर देखील इथे उपस्थित झालेले आहेत। जोशी सरांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सन्मानित स्थानापन व्हावं। या सामन्यातील सामनावीराचा किताब दिला जाईल। अष्टपैलू खेळाडू ज्यांनी अष्टपैलू खेळी केली, बॅटिंग मध्ये संघाला आवश्यक असताना एक षटकार ज्यांनी मारला, 9 धावा खेळल्या उभारल्या आणि गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं अति महत्वाचं षटक टाकलं जिथून त्यांनी गोलंदाजीतला फॉर्म कायम ठेवला, सातत्य राखलं आणि एक गडी देखील बाद केला। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सामनावीराचा किताब स्वीकारण्यासाठी जगदीश इलेवन आमने या संघाचा अष्टपैलू खेळाडू मुरलीधर याला या सामन्याचा सामनावीर म्हणून आपण घोषित